मदर डीजे प्लीज। सुमधुर संगीत देखील डीजे मास्टर आयुष प्रभाकर वैतीच्या माध्यमातून या संपूर्ण सौफेरीन मैदानामध्ये पसरत आहे। आणि त्यानंतर पहिला विकेट देखील फिरोजच्या माध्यमातून आपण पाहिला, ज्या फिरोजच्या माध्यमातून अनेक अपेक्षा होत्या, ज्या फिरोजला धावांचं तोरण बांधायचं होतं, तो फिरोज यावेळेस मात्र सुईप्रमाणे काम करून आलाय। यावेळेस मात्र सर्व विकेट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय। दर्जेदार गोलंदाजी, गोलंदाज अमरच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी कशा प्रकारची असते याचं प्रात्यक्षिक या गोलंदाज अमरच्या माध्यमातून। दहिसर परिसरातील हा खेळाडू, ज्या गोलंदाजाने देखील दहिसर क्रिकेटचं नाव आज मात्र अनेक मैदानांमध्ये विस्फोटकपणाचं साकारले आपल्या खेळीने। तर गोलंदाज सज्ज झालाय, इथं मात्र सर चांगला फटका, यावेळेस मात्र पॉवरफुल टायमिंग, चेंडू येतोय मिडविकेट रिजनला, चेंडू अली जज करतोय उचलून फेकेपर्यंत। यावेळेस 2 रन कंप्लीट केल्या आणि 2 धावांची संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते। 2 धावांची संघ जाऊन पोहोचला जातोय 2 या धाव संख्येवर, आपण पाहू शकाल। तर 2 रन स्कोर कार्ड वर लागला जाते, तर गोलंदाज सज्ज झालाय। इथं मात्र जर चांगला फटका, घुटना टेक, तमाशा देख, पंचांच शॉर्ट लेग रीजनला, बाउंड्री लाइन बाहेर 4 रन। डीजे आपण जरूर चित्रपटामध्ये पाहतोय की पैसा फेक, तमाशा देख, मोबदल्यात घुटना टेक और तमाशा देख या प्रकारचा प्रहार बहारदार हा चौकार देखील आपण पाहिला। संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 6 रन गोलंदाजीच्या मार्कवर। इथं मात्र जर स्टेप आउट केला जातोय, रिझल्ट सेम येतोय की काय, चेंडू खाली आली, आलीच्या हातामधून झेल सुटणं म्हणजे कठीण। आणि बघता बघता फलंदाज तो यहां पर एक दूसरा करारा झटका लगा त्रिमूर्ति स्पोर्ट्स क्लब को, जो कि हेमा हेमन मैन ऑन फॉर्म दत्तनगर जो कि फॉर्म में थे, और एक चौका लगाया। और दूसरी गेंद पर एक कैच लपका अली ने, बेहतरीन कैच, तो थोड़ी सी नहीं आया डगमगाती हुई त्रिमूर्ति स्पोर्ट्स क्लब की, तो स्कोर जा पहुंचा है 6 रन 2 विकेट के नुकसान पर। तो दोनों ही खतरनाक बल्लेबाज क्रीज के बाहर जा चुके हैं, तो देखना है अब पूरी जिम्मेदारी यज्ञेश और कैप्टन कुल नितिन के कांधों पर। तो अभी भी गेंदबाज अमर बेहतरीन गेंदबाजी करते हुए, तो ये आखिरी गेंद आना बाकी इस ओवर की। और ये बेहतरीन गेंद, उतना ही बेहतरीन स्ट्रोक यहां पर यज्ञेश का, गेंद जा रही है सीमा रेखा पार 4 रनों के लिए। डीजे, यहां पर एक करारा चौका लगाया यदु ने,
तो मैं प्लेयर से मैं गुजारिश करूंगा जो कि वक्त की काफी कमी है और हमें कई सारे मैचेस और खिलाने हैं, तो हैंपायर से मैं गुजारिश करूंगा कोई मीटिंग ना ले, जो कि गेंद हमें जल्द से जल्द खत्म करना है। तो इस बीच पहले ओवर के खात्मे के बाद त्रिमूर्ति ऐसा स्पोर्ट्स क्लब का स्कोर जा पहुंचा है 10 रन 2 विकेट के नुकसान पर। तर 10 रन स्कोर कार्ड वर लागले जात आहेत। गोलंदाज क्रमांक दुसरा गोलंदाज मुकेश यावेस आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वर। तर विनंती असेल की पंचांना देखील की सामना लवकरात लवकर चालू करायचा, वेळेचा अभाव यावेळेस वाढला साधोय। चांगलं क्रिकेट देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय। संघाची धाव संख्या 10 रन 10 रन स्कोर कार्ड वर देखील आपण पाहतोय। तर विनंती असेल कि सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। तर विनंती असेल की गोलंदाजाला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना तुमच्या माध्यमातून सातत्याने बदलवली जात आहे, ते गोलंदाज सज्ज झालाय। इथे मात्र सर्व अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू चालला आहे सर अलॉंग कार्पेट एक्स्ट्रा पॉइंट रिजनला, चेंडू उचलून फेकेपर्यंत 1 रन यावेळेस कन्वर्ट केला जातोय। तर 1 रन स्कोर कार्ड वर लागला जात आहेत, 11 रन स्कोर कार्ड वर आपण पाहतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून 11 खेळाडू देखील या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय। या चिरेश्वर मैदानाचा जर विचार केला सौफेरीन हिरवय पाहतोय, हिरवयचं सानिध्य देखील पाहतोय आणि हिरवयच्या सानिध्यामध्ये हे वसलेले चिरेश्वर मैदान या ट्रॉम्बे नगरीमध्ये पाहतोय तो गोलंदाज सज्ज। इथे मात्र सर चांगला फटका टेम्परामेंट, चेंडू खाली अली अलीच्या माध्यमातून सलग दुसरा जेल, फलंदाज बाद डीजे प्लीज। या स्पर्धेचा विचार केला, या स्पर्धेच्या माध्यमातून आरवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट्स देखील आपण पाहतोय। सेलच्या माध्यमातून ज्या आरवी स्पोर्ट्स ज्या बॅट्सचा जर आपण विचार केला तर पंजाब नगरीमध्ये ज्या बॅट्सचा मात्र जर अभिप्रात केला आणि सिलेक्टेड विल्लो या प्रकारची बॅट्स देखील आपण आरवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय। ज्या बॅटची किंमत तब्बल 1500 रुपये देखील आपण पाहतोय आरवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून सिलेक्टेड विल्लो अभिप्रात मात्र सर्व पंजाब येथे झालाय आणि सुसज्ज बॅट देखील आपण पाहू शकाल। तर गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गवर, गोलंदाज मुकेश गोलंदाजीच्या मार्गवर यावेळेस सज्ज झालाय। इथे मात्र सर्व विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू यावेळेस मात्र 1 रन कम्प्लीट केली जाते, संघाची धाव संख्या 2 रन यावेळेस कम्प्लीट होत आहेत आणि बघता बघता एक एक धावांचं विस्थापन देखील आपण पाहतोय। तर संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, संघ जाऊन पोहोचला जातोय 13 रन स्कोर कार्ड वर लागला जात आहेत। तर 13 रन स्कोर कार्ड वर लागला जात आहेत, आपण पाहू शकाल आक्रमकतेचा खेळ देखील अनेक मैदानांमध्ये अनेक प्रेक्षकांना अपेक्षित असेल, ज्या प्रकारे संयम असतो आक्रमकता देखील मनामध्ये डासून भरलेली असावी लागते। यावेळेस मात्र सर्व अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता, तिलक रत्न दिलशनची आठवण मात्र सर्व हा फटका करून देते, पंचांचा इशारा इट इज अ वाईट, आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक 22व्या क्रमांकाचा नियम देखील येतोय। संघाची धाव संख्या 14 रन, ज्या प्रकारे 22.1 ते 22.11 या प्रकारची गोलंदाजी जर गोलंदाजाने फेकली तर पंचांचं प्रतिउत्तर असतं इट इज अ वाईट।
तर विनंती असेल की पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद घालू नका, अन्यथा आयोजक मद्रासवर कठोर कारवाई आयोजकांच्या माध्यमातून दोन्ही संघांच्या मोबदल्यात केली जाईल. तर पंचांचा इशारा जरूर इट्स अ वाईड संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 14. एक चांगली बलिमोठी स्पर्धा आपण पाहू शकायला, सामन्याला उशीर जरूर झालाय, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये षटक मात्र जरूर कमी केली जातील आयोजकांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज झालाय, इथे मात्र जरूर विकेट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पॅडल स्लिप लगावला जाते, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, एक रन यावेळेस कम्प्लीट होईल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 रन 15 लॉस ऑफ 2 विकेट या प्रकारची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर आपण पाहतोय. तर 3 विकेट स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तर सलीम यावेळेस मैदानामध्ये दाखल झालाय. प्रतिस्पर्धीय संघाचा जर विचार केला, ज्या आलीने दहिसर संघाच्या आलीने देखील दर्जेदार 2 झेल पकडले, संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईस झाला, आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये देखील ज्या क्षेत्ररक्षकाने मात्र जरूर आपला अभिप्राय गुणवला, अर्थातच अली देखील असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये. तर संघाची धावसंख्या 15 रन आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज मुकेश, इथे मात्र सर चांगला फटका यावेळेस मात्र चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, एक रन यावेळेस कम्प्लीट केली संघाची धावसंख्या 16 रन 16 रन स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तर 16 रन स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत, एक एक धावांचं विस्थापन देखील स्कोर कार्डवर लागलं जात आहे. तर विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, वेळेचा अभाव या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर झालाय. इथे मात्र जरूर स्टेप आउट केला जातोय, सुरेख गोलंदाजी, चांगला बॉलर बॅकअप देखील आपण पाहिलं असेल, इट इज अ डॉट बॉलचा इशारा. तर षटक क्रमांक दुसरं यावेळेस संपुष्टात येते, आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 16 लॉस ऑफ 3 विकेट. डीजे प्लीज. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्लारी खड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो जो फट लावली तर 16 लॉस ऑफ 3 विकेट या प्रकारची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर, षटक क्रमांक तिसरा, गोलंदाज अली, ज्या अलीने 2 झेल टिपले होते तो अली यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस मात्र जरूर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट सिलेक्शन गजाय आपण पाहिलं, इट इज अ डॉट बॉलचा इशारा
देखील स्कोर कार्ड वर आपण पाहतोय, तंडेरी धाव चेंडू देखील स्कोर कार्ड वर यावेळेस आपण पाहतोय। इथे मात्र सर चांगला फटका यावेळेस मात्र सर दर्जेदार झेल आणि बघता बघता फलंदाज देखील बॅक टू बॅलन। डीजे प्लीज। तर सन्मानित जी मंगेश दादा केनी रोहन जी कोई आपले सर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। तर संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 16 रन्स स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत। इथे मात्र जरूर बिगिड करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जाते पंचांचा इशारा। इट इज अ वाईट 17 रन 17 वर खतरा येणार काळामध्ये कोणत्या संघाला मिळतोय हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल येणार काळामध्ये आपण पाहू शकाल। इथे मात्र जरूर चांगला फटका यावेळेस मात्र सन्मानरित्या केल्या जाते। एक रन यावेळेस कन्वर्ट केली जाते। एक एक दुहेरी धावाचं विस्थापन शिल्लक असेल येणार काळामध्ये। संघाची धाव संख्या 18 रन 18 रन स्कोर कार्ड वर आपण देखील पाहतोय। तर षटक क्रमांक तिसरा गोलंदाज अली मॅन फ्रॉम दहिसर या संघाच्या माध्यमातून। इट इज अ डॉट बॉल चा इशारा। रिवर्स अटॅम लगावण्याचं प्रात्यक्षिक सातत्याने अनेक खेळाडूंच्या माध्यमातून होतोय। रिवर्स अटॅम म्हणजे एकाच मेंदू मध्ये एक व्यास दोन विचार करणे। तर गोलंदाज सज्ज इथे मात्र सर चांगला फटका यावेळेस मात्र सर वन बाउंड आपण जर पाहिला असेल ज्या प्रकारे उसी घेणारा चेंडू पाहिला एक रन कन्वर्ट केला दुहेरी रन देखील कन्वर्ट केली। संघाची धाव संख्या 20 रन स्कोर कार्ड वर देखील आपण पाहतोय। तर गोलंदाज सज्ज यावेळेस मात्र सर चांगला फटका टायमिंग बेमिसिलाय चेंडू येते सर आहे बाउंड्री लाईन बाहेर वन बाउंस पंचांचा इशारा 4 रन। डीजे प्लीज। अरे सर तर धन्यवाद अडीजे शेवटचं षटक
गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज मुरली यावेळेस सज्ज झाला आहे. यानंतरचा सामना मुलुंड बी विपक्ष सोलापूर बी या दोन विद्यमान संघादरम्यान. विनंती असेल की दोन्ही संघांच्या संघनायकांना आपण टॉससाठी जरूर यायचं आहे. यानंतरचा सामना आपल्या समोर असेल. तर गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज मुरली. तर समोर मात्र तेवढाच ताकदीचा फलंदाज. इथे मात्र सर चांगला फटका यावेळेस मात्र सर टायमिंग बेमिसाल. चेंडू काली क्षेत्ररक्षक संतोष आणि बघता बघता फलंदाज देखील बाद. डीजे प्लीज. तर धन्यवाद डीजे. नो बॉलचा इशारा यावेळेस आपण पाहिला असेल. 3 रन अर्थातच 27 रन स्कोर कार्ड वर पाहू शकाल. तर फ्रीडची संधी देखील यावेळेस आपण पाहिली असेल. ज्या प्रकारे फ्रीडचा चेंडू क्रिकेटिंग खेळामध्ये केव्हा आला तर 1977 साली नो बॉलचा चेंडू या L42 नियमामध्ये आला. 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा चेंडू या क्रिकेटमध्ये आला आणि प्रत्येक नो बॉलवर प्रत्येक फलंदाजाला एक जीवन संजीवनी या फ्रीडच्या चेंडूने दिली आणि 27 रन स्कोर कार्डवर लागला जात आहेत. आपण पाहू शकाल फ्रीडचा चेंडू. इथं मात्र सर चांगला फटका टायमिंग बेमिसाल. पंचांचा इशारा फ्रीडच्या चेंडूवर. बाउंड वन वन बाउंड बाउंड्री लाईन बाहेर. शॉर्ट लेग रिझनला 4 रन. यानंतर होणारा सामना सोलापूर ए विपक्ष. विनंती असेल मुलुंड ए संघ आणि सोलापूर ए संघ या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण जर टॉस साठी यायचं आहे. तर गोलंदाज सज्ज झालाय. इथे मात्र सर चांगला फटका यावेळेस मात्र सर टेम्परामेंट आपण पाहू शकाल. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन बाहेर 4 रन. धन्यवाद डीजे. तर इथून होती मंदाबाईच्या जय. मंदाबाईचा आघात पालघर या जिल्ह्यामध्ये झाला. तदनंतर बोईसरचा नाका आणि तदनंतर पाचबतीच्या नाक्यापर्यंत ज्या मंदाबाईचा आघात संपूर्ण प्रेक्षकांनी यंदाच्या अंगामध्ये आपण पाहिलाय. तर विनंती असेल की सोलापूर ए संघाचा संघनायक या ठिकाणी सर मुलुंडे ए संघाचा संघनायक दाखल झालाय. त्यांचं सरस स्वागत आहे या त्रिमूर्ती चषक 2018 मध्ये. तर विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं आहे. सोलापूर ए संघ आपण जर टॉस साठी यायचा आहे. एक चांगली मॅच आपल्या समोर असेल यानंतरचा. कारण की ज्या कृष्णा सातपुतेचा जिल्हा आहे जो सोलापूर जिल्हा, ज्या कृष्णा सातपुतेचा जन्म मात्र जर सोलापूर जिल्ह्यातील माना तालुका आणि ज्या माना तालुक्यामधील कुर्दवाडी गावामध्ये कृष्णा सातपुतेचा जन्म आपण पाहिला आणि या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाचा सम्राट कृष्णा सातपुते याच्या जिल्ह्याचा संघ देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपण पाहू शकाल. इथे मात्र जर चांगला कव्हर ड्राईव्ह पंचांचा इशारा क्लासिकल नजाकत टेम्परामेंट 4 रन. धन्यवाद अडीजे. तर 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल. दर्जेदार संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील आपण ऐकलं असेल. ही धून होती रजनीश पटेल, शुभांगी केदार आणि प्रवीण कोई यांनी गायलेलं सुमधुर संगीत. ज्या संगीताचा जर आपण विचार केला तर चांगलं संगीत सातत्याने त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील होतोय. तर विनंती असेल की सोलापूर हे संघाचा संघनायक आपण जरूर टॉस साठी यायचं आहे. या ठिकाणी मुलुंड हे संघाचा संघनायक या ठिकाणी जरूर दाखल झालाय. इथे मात्र जरूर बिगिड करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय यावेळेस आपण पाहू शकाल. तर याला म्हणतात खेळाडू वृत्ती. आपण जरूर पाहिलं असेल ज्या प्रकारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर देखील पंचांचा निर्णय येणे अगोदरच मैदान सोडायचे आणि याच प्रकारचं चित्र देखील या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि फलंदाज देखील यावेळेस बाद. डीजे प्लीज.
चल हाथ वर गे तर विनंती असेल की सोलापूर हे संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. या ठिकाणी मुलुंड संघाचा संघनायक दाखल झाला आहे. जर आपला संघनायक 2 मिनिटाच्या आतमध्ये जर आला नाही तर या आयोजकांच्या माध्यमातून आपल्या संघाला पॅनल्टी अर्थातच पॅनलाइज या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केलं जाईल याची नोंद देखील सोलापूर या संघाने घ्यायची आहे. तर संघाची धाव संख्या 39 39 रन स्कोर कार्ड वर. यावेळेस मात्र जरूर बिगीड करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय आणि अति गाई संकटात नाही. फलंदाज यावेळेस बाद होतोय आणि 40 धावांचं टार्गेट यावेळेस आपल्या समोर असेल येणार काळामध्ये. तर 39 रन स्कोर कार्ड वर. तर माफ करा, शेवटचा चेंडू अजून शिल्लक असेल. 39 रन स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. विनंती असेल सोलापूर या संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी यायचं आहे. तर यावेळेस जर चांगला फटका देखील आपण पाहतोय. तर विनंती असेल की पॅनलाइज सोलापूर संघाला केलं जाईल. तर 2 रन यावेळेस कम्प्लीट होत आहेत की काय, तर 1 रन 40 रन स्कोर कार्ड वर. तर 41 धावांचं टार्गेट असेल येणार काळामध्ये. हॅलो, सोलापूर संघाचा कर्णधार अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, लवकर या. मुलुंड संघाचा कर्णधार आलेला आहे, तुम्ही आले नाही इथपर्यंत लवकर, तर 2 मिनिटात तुम्हाला 1 ओव्हरची पेनल्टी करण्यात येईल. सोलापूर ए, आपको बार बार कॉल किया जा रहा है, जो कि अब ये आखिरी कॉल होगा क्योंकि मुलुंड ए के कप्तान यहां पर आ चुके, तकरीबन 5 मिनट हो चुके हैं उनको, अन्यथा आपको पेनल्टी लगाई जाएंगी. तो ये आखिरी कॉल होगा. सोलापूर ए के कप्तान, आपको बार बार कॉल किया जा रहा है, तो वक्त की काफी कमी है हमारे पास, क्योंकि इसके बाद हमें और भी मैचेस खिलाने हैं. तो त्रिमूर्ति ए स्पोर्ट्स ने पहले बल्लेबाजी करते हुए चालीस रन बनाए, तो 41 का लक्ष्य दिया है दहिसर ए को. तो ये टॉस तो महिला पंचाध्यक्ष जयवंता डेरे ताई इनके हाथ से अब ये टॉस उड़ाया जाएगा. तो काफी महिलाएं हमारे पीछे जो कि इस टूर्नामेंट को सपोर्ट के लिए, चेयर अप करने के लिए. तो ये काफी रोमांचक मैच, काफी बेहतरीन कड़ा मुकाबला होगा इन दोनों टीमों के बीच. श्री त्रिमूर्ति मित्र मंडल सांस्कृतिक क्रीड़ा व कला मंडल व दत्तनगर कुष्ठ वसात पंच मंडल आयोजित भव्य ओरम क्रिकेट. तो मुलुंड ए ने टॉस जीता है, तो अपना फैसला जल्द से जल्द सुना दे. तो श्री आदरणीय श्री बलिराम शंकर तांबड़े अध्यक्ष महाराष्ट्र कुष्ठ पीड़ित संघटना सदस्य कुष्ठरोग निर्मूलन समिति और सरपंच दत्तनगर, आदरणीय श्री रसूल मुल्ला सलाहकार महाराष्ट्र कुष्ठ पीड़ित संघटना उपसरपंच दत्तनगर और उनके साथी उभरते श्री कुमार पाटिल अध्यक्ष श्री त्रिमूर्ति मित्र मंडल और श्री फिरोज मस्कर उपाध्यक्ष श्री त्रिमूर्ति मित्र मंडल, आप सभी तमाम खिलाड़ियों का हार्दिक स्वागत. तो यहाँ पर आप काफी कड़ा मैच होगा. जो कि तो ये सलामी जोड़ी दहिसर एक ही
अमर आहे काय? या साइडला अमर आहे, त्या साइडला संतोष. तो सलामी जोड़ी अमर और संतोष के रूप में दाखिल हो चुकी है क्रीज पर. तो पहले ओवर की जिम्मेदारी हेमंत के कांधों पर कप्तान नितिन ने दी है. तो त्रिमूर्ति ए एक बेहतरीन टीम इस चेंबूर इलाके में, जो कि बड़े बड़े प्लेयर जो कि खेलते हैं, जैसे तुषार, हेमंत, नितिन, सलीम, ये बेहतरीन प्लेयर है. यदु जो कि उनकी सिफारिश हुई थी अभी. तो चलते हैं ग्राउंड की ओर. तो यहाँ पर एक्स्ट्रा प्लेयर आतिश जो कि कहा गया यहाँ पर हमारे पंच महिला. तो हेमंत स्ट्राइक पे, अमर, संतोष. तो हम्पायर की जिम्मेदारी बाबा और मारुति, दोनों ही बेहतरीन एम्पायर इस ट्रॉम्बे इलाके के. और ये बेहतरीन गेंद यहां पर देखना है, रन आउट का चांस. तो हैंपर के फैसले का इंतजार यहां पर. तो देखना है अभी भी हैंपर के फैसले का इंतजार. नॉट आउट. तो यहां पर बेहतरीन गेंदबाजी हेमंत की. तो इस बीच खाता खुला. शॉर्ट पिच गेंद, बेहतरीन गेंद, ये पहली बिंदी गेंद इस मैच की, जो कि संतोष एक ऑफसाइड और कवर के बीच में से एक शॉट लगाना चाहते थे पर चूके. और उतने ही बेहतरीन गेंदबाज है हेम्या. हेमंत तैयार. और ये स्लो वन गेंद, देखना है कैच की नहीं. सोनिया यहां पर हल्की सी मिस फील्डिंग, और इस बीच बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा यहां पर सोनिया ने किया है. तो तीन रन आए इस गेंद पर. तो तकरीबन एक रन बचा लिया है सोनिया ने, जो कि उन्होंने एक पाव से किक मारी थी. तो एक रन बचाया है अपने टीम के लिए सोनिया ने. तो इस भी स्कोर जा पहुंचा है 4 रन. दहिसर ए स्पोर्ट्स क्लब का हेम्या अपने ओर की चौथी गेंद लेकर तैयार. स्ट्राइक पे संतोष. ओ बेहतरीन गेंद यहां पर कैच की अपील होते हुए, लेकिन हैंपर ने इसे वाइट करारा. तो हैंपर से कोई आर्ग्यू ना करे, क्योंकि हैंपर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन. दोनों ही बेहतरीन हैंपरिंग करते हुए सवेरे से. तो यहां पर एक जो कि योजना होती है बॉलर की, ये वाइड बचाने के चक्कर में अपील करते हैं, लेकिन उतने ही चुस्त है हैंपायर मारुति. और फिर से एक बार पॉइंट की दिशा में गेंद, ये आसान सा लॉलीपॉप कैच पकड़ा डीजे. ग्राउंड पे न जाए भाई आप. आई तुझे देवले सजते गुल्ला ले डोंगरान ग, गुल्ला ले डोंगरान पल खिला नाचिन गुलाल उर्व सैताचे मैनान ग, सैताचे. धन्यवाद डीजे. तो यहां पर एक चेयर बॉय देखिए,
तो जो कि चेयर गर्ल्स होती है, तो यहाँ पर एक चेयर बॉय है जो कि त्रिमूर्ति ए के खास सपोर्टर। तो यहाँ पर पहले विकेट का पतन हो चुका है संतोष के रूप में, एक आसान सा लॉलीपॉप कैच पकड़ा वहां पर तुषार ने। तो अपने ओर की पांचवी गेंद लेकर तैयार, और इस भी स्कोर जा पहुंचा है दहिसर स्पोर्ट्स क्लब का 5 रन। हेम्या एक तेज तर्रार गेंदबाज, शॉर्ट पिच गेंद, फिर से एक बार एक बेहतरीन स्ट्रोक लगाया कवरर पॉइंट के ऊपर से, गेंद गई सीमा रेखा पर 4 रन के लिए। धन्यवाद डीजे। तो यहां पर पटकी हुई गेंद थी, उसका भरपूर फायदा उठाया बैट्समैन ने। तो अपने ओर की आखिरी गेंद लेकर तैयार हेम्या, तो इस भी स्कोर जा पहुंचा है 9 रन एक विकेट के नुकसान पर। और फिर से एक बार उसी दिशा में गेंद गई है, अच्छी फील्डिंग का मुजाहरा करते हुए यहां पर तुषार। तो दूसरा रन चुराना चाहते हैं बल्लेबाज, पर उसे नकारा। तो पहले ओवर के खात्मे के बाद दहिसर स्पोर्ट्स क्लब का स्कोर जा पहुंचा है 10 रन एक विकेट के नुकसान पर। तो अब बची हुई 18 गेंदों पर 31 रनों की जरूरत। तो वक्त ना ले, मैं बताता चलूं वक्त की काफी कमी, जल्द से जल्द अपनी फील्ड सजा ले। तो देखना है दूसरे ओवर की जिम्मेदारी कप्तान नितिन ने किसके कंधों पर दी है, शायद तुषार ही होंगे, क्योंकि तुषार के हाथ में गेंद है। तो दूसरे ओवर की जिम्मेदारी ली है तुषार ने। तो तुषार में बताता चलूं इस चेंबूर इलाके के एक बेहतरीन लेफ्ट हैंडेड गेंदबाज जो कि बड़े बड़े टीम से खेलते हैं, पाटिल किरण। तो नितिन वक्त ना ले, तो बची हुई 18 गेंदों पर अब 31 रनों की जरूरत दहिसर बॉयज के जीतने के लिए। अभी भी इनके पास 9 विकेट बाकी है। तो अमर बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अब तक उन्होंने 8 रन बनाए। तुषार अपने ओर की पहली गेंद लेकर तैयार, तो फील्डिंग यहां पर ससी हुई। तुषार चेंबूर इलाके के एक बेहतरीन नामचीन गेंदबाज। और बेहतरीन गेंद, उसे भेदा है, गेंद गई है लॉन्ग वॉक की दिशा में 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। तो ये बेहतरीन एक स्ट्रोक लगा अमर ने, ताकत नहीं जो नजाकत दिखाई इस स्ट्रोक पे, सिर्फ ये घेरा उन्हें भेदना था और बेहतरीन भेदा उन्होंने ये घेरा। तो पहली गेंद पर चौका, यानी अब तुषार के ऊपर प्रेशर, जो कि बॉलर के अगर पहली गेंद पर चौका लगता है तो बॉलर काफी टेंस होता है, जो कि बची हुई 5 गेंद अब किस तरह डालेंगे तुषार। तुषार तैयार अपने ओर की दूसरी गेंद लेकर तैयार,
और इस बीच बेहतरीन स्ट्रोक लगा यहाँ पर गेंद के नीचे मोटू, एक बेहतरीन प्लेयर है, अच्छी फील्डिंग का मुजाहरा किया मोटू ने, तो इस बीच स्कोर जा पहुंचा है दहिसर ए का 15 रन एक विकेट के नुकसान पर। तो आने वाले नए बल्लेबाज मुरली ऊंचे कद के एक हार्ड हीटर बैट्समैन, देखना है उनकी हाइट, देखिए उनका दम खम अब कितना झोंक पाते हैं इस मैच में। मुरली तुषार बेहतरीन गेंद यहां पर, एक कारपेट स्ट्रोक खेला मुरली ने, हेलीकॉप्टर स्ट्रोक यहां पर, दूसरा रन चुरा लिया, बेहतरीन बल्लेबाजी यहां पर, एक कारपेट हेलीकॉप्टर शॉट आपने देखा अभी अभी, तो इस बीच 2 रन चुरा लिए मुरली ने, तो काफी महंगा ओवर ये घटता हुआ तुषार का, तो इस बीच स्कोर जा पहुंचा है दहिसर ए का 17 रन एक विकेट के नुकसान पर। तो तुषार कम बैक करेंगे अपने और की चौथी गेंद लेकर तैयार, स्लो वन गेंद, गेंद है, गेंद के नीचे प्लेयर मौजूद सलीम, और ये कैच छूटा, आता मात्र चुकीला माफी नहीं, क्योंकि मुरली का एक कैच छूटा है, यानी कैच छोड़ो मैच छोड़ो और कैच पकड़ो मैच पकड़ो, तो यहां पर एक जीवन दान मिला है मुरली को, एक आसान सा कैच छोड़ा सलीम ने, तो ये देखना है अब कितना घातक सिद्ध होगा ये कैच छोड़ना त्रिमूर्ति ए को। तो काफी महंगा और घटा है अभी तक तुषार का अपने और की पांचवी गेंद लेकर तैयार, स्ट्राइक पे अभी भी इनका कैच छूटा है, वो बेहतरीन गेंद यहां पर, अच्छा कमबैक किया, यह पहली बिंदी गेंद इस मैच की, तो स्कोर वहीं पर रुका हुआ 18 रन। तो दूसरे ओवर की आखिरी गेंद आना बाकी, 19 रन सॉरी तुषार, और फिर से एक बार यहां पर शायद कैच छूटा, रनआउट का मौका है यहां पर उतने ही चतुर और चालाक अमर, तर 2 षटकांसाठी या वेळेस मात्र जरूर कंप्लीट होते, संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 19 रन्स 19 रन स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत। आपण जर विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये देखील अंडर 19 भारतीय संघाच्या दरम्यान भारतीय संघाने देखील यंदाच्या हंगामामध्ये विश्वचषक जिंकलाय, त्यामध्ये जर आपण विचार केला 2006 साली विराट कोहली, 2012 साली उन्मुख चंद आणि 2018 अर्थातच या गत वर्षी मात्र जरूर कर्णधार पृथ्वी शाह आणि प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या नेतृत्वाखाली देखील अंडर 19 विश्वचषक भारतीय संघाने जिंकला आहे। तर 19 रन स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत, 41 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस जर आपण विचार केला तर दहिसर हा संघ देखील आपण पाहतोय, आपण जर विचार केला तर बोरवलीच्या बाजूला असलेला दहिसर हा परिसर आणि ज्या दहिसरचे हे तारे सितारे मात्र जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय। तर 41 धावांचं टार्गेट मैदानामध्ये असताना तर 22 धावांची गरज अजून शिल्लक असेल, येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 रन। तर यस धन्यवाद
विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं आहे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 12 झेडू आणि जिंकण्यासाठी 22 दावा. प्रत्येक षटकामागे 11 पॉईंटची सरासरी असेल. 11.0 या प्रकारची सरासरी देखील प्रत्येक षटकामागे असेल. तर 12 झेंडू 22 दावा, 22 दावा 12 झेंडू, 12 झेंडू 3 षटकार, 1 चौकार, 1 चौकार 3 षटकार आणि 12 झेंडूंचा खेळ आपल्या समोर असेल. तर विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं आहे आणि सामना यावेळेस लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. यावेळेस मात्र सर चांगला फटका, यावेळेस मात्र जरूर चेंडू चालला आहे अलोंग कार्पेट. शॉर्टलेग रिजन मध्ये एक रन कम्प्लीट केला, दुहेरी धाव देखील कम्प्लीट केली, तिहेरी धावेच आमंत्रण दिलं आणि 3 रन यावेळेस कम्प्लीट केल्या जात आहेत की काय. तर 3 रन यावेळेस कम्प्लीट केल्या जात आहेत आणि संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 22. 22 रन स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये जर आपण विचार केला तर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 19 धावांची गरज अजून शिल्लक असेल. तर विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं, सामना लवकरात लवकर चालू करायचा. तर गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर. इथं मात्र सुरेख गोलंदाज आहे. अट्रॅक्टिंग लाईन यावेळेस आपण पाहिली असेल, ज्या प्रकारे टप्पा पडला, लाईन मिस केली जाते. सुरेख गोलंदाज आपण पाहिले असेल, गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकला, अट्रॅक्टिंग लाईन केली आणि त्यानंतर पोलर लेन्सचा चेंडू देखील आपण पाहिला. तेडीचा डॉट बॉलचा इशारा. तर 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 रन. गोलंदाज सज्ज झालाय. इथं मात्र सर चांगला फटका, यावेळेस मात्र सर पॉवरफुल टायमिंग देखील आपण पाहतोय. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गफलत होती की काय. पंचांचा इशारा लाग 4 रन. तर 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज अजून येणाऱ्या काळामध्ये शिल्लक असेल. 9 चेंडू आणि 15 रन आपण सर विचार केला. 9 चेंडू 15 धावा, 15 धावा 9 चेंडू, 9 चेंडू 2 षटकार, 3 धावा 3 धावा 2 षटकार. तर 9 चेंडू तर 9 चेंडू 3 चौकार, 3 धावा 3 धावा 3 चौकार आणि 9 चेंडूंचा खेळ आपल्या समोर असेल. तर विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं आहे. इथं मात्र सुरेख गोलंदाजी, पुलर लेनचा चेंडू होता, पायाचा वेध घेतला जातोय. 1 रन यावेळेस मात्र सर खात्यामध्ये ऍड होईल. 11 संघाची धाव संख्या 8 चेंडू आणि 14 रन. राट चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 रन. तर गोलंदाज सज्ज झालाय. इथं मात्र सुरेख गोलंदाजी, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, आकड पद्धतीचा चेंडू. आपण जरूर पाहिला असेल ज्या प्रकारे एखाद्या विमानतळावर ज्या प्रकारे विमान टेक ऑफ होतो या प्रकारची गोलंदाजी देखील आपण पाहिली. टप्पा पडला त्यानंतर थोडासा खालीवर चेंडू आपण पाहिला. तर 1 रन यावेळेस कन्वर्ट केली. तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 रन. ज्या प्रकारे या कलियुगाच्या भाषेमध्ये 13-7 या प्रकारची ब्रीद वाक्यता देखील घेतली जाते. तर 13-7 यावेळेस मात्र जरूर आवश्यक असेल दोन्ही संघांना विजयाचं स्थान निश्चित गाठण्यासाठी. तर गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर. ओवर द विकेट
इथं मात्र सुरेख गोलंदाजी यावेळेस आपण पाहू शकाल. दर्जेदार गोलंदाजी, गोलंदाज विशालच्या माध्यमातून. तर समीकरण येऊन टेपले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 रन. डीजे प्लीज. तर संपूर्ण प्रेक्षकांनी धून ऐकली असेल. खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्यातील रसायनी आणि ज्या रसायनी परिसरातील शुभांगी केदार आणि त्यानंतर रजनीश पडेल आणि प्रवीण कोळी यांनी गायलेले सुमधुर संगीत अर्थातच गोव्याच्या किनाऱ्यावरचं सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजलं. त्यानंतर 50 लाखाची स्पर्धा दुबईच्या शारजाच्या मैदानामध्ये 10 PL स्पर्धा पाहिली, ज्या 10 PL स्पर्धेच्या माध्यमातून देखील डीजे मास्टरनी या प्रकारची या गाण्याची संगीताची मैफिल देखील दुबई नगरीमध्ये वाजवली आणि त्यानंतर या संगीताचं प्रथम आखाती देशांमध्ये देखील झालं. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 13 रन. अजून शिल्लक असेल येणारा काळामध्ये. तर शेवटचा षटक गोलंदाज यज्ञेश गोलंदाजीच्या मार्कवर. या गोलंदाज यज्ञेशला देखील यज्ञ पेटवावं लागेल आपल्या गोलंदाजीच्या मार्कचं. यावेळेस मात्र सर चांगला फटका चेंडू चालला आहे. अलंग कार्पेट क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. उचलून फेकेपर्यंत 2 रन यावेळेस कम्प्लीट केल्या जात आहेत. चितियाची छपाई यावेळेस मात्र सर आपण पाहिले असेल ज्या प्रकारे मिल्खा सिंग भारतासाठी धावला होता या प्रकारच्या 2 धावा देखील आपण पाहतोय. तर 5 चेंडू आणि 11 धावा. तर 5 चेंडू आणि 11 रन या प्रकारचं समीकरण आपल्या समोर असेल येणाऱ्या काळामध्ये. इथं मात्र जर चांगला फटका यावेळेस मात्र आपण पाहू शकाल. चेंडू चाललाय वांडिश लॉंग ऑफच्या रिजनला. 2 रन यावेळेस कन्वर्ट केल्या जात आहेत. तर 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 रन ची गरज अजून शिल्लक असेल येणाऱ्या काळामध्ये. तर विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं आहे. समीकरण अजून शिल्लक असेल 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 रन. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल. 1 रन मात्र सर कन्वर्ट केली जाते. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 रन देखील आपण पाहतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावर दबाव तंत्र फेकेल. तर 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 रन गोलंदाजी यज्ञेश यावेळेस मात्र सर्व आपल्या गोलंदाजीच्या मार्कचं यज्ञ पेटवतोय.
तर तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि 8 रन इथे मात्र सर चांगला फटका टाइमिंग बेमिसाल पंचांचा इशारा आला आउट ऑफ द पार्क 6 रन डीजे प्लीज की पंचांची कोणत्या प्रकारचा वाद विवाद करू नका तर कंपल्सरी 2 रन स्कोर कार्ड वर लावायचे आहेत तर 2 रन यावेळेस मात्र सर मायनस असतील तर विनंती असेल की आपला 12th मॅन डायरेक्ट मैदानामध्ये आलाय विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं आहे आपल्याला नियमावली आधीच अगोदर आयोजकांच्या माध्यमातून दिली तर विनंती असेल पंचांना की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे आयोजकांना देखील विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे तर विनंती असेल आयोजक कमिटीला की आपण मैदानामध्ये जायचं आहे सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे वेळेचा अभाव वाढला जातोय तर विनंती असेल पंचांना की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे तर 2 चेंडू आणि 4 रन तर विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं 2 चेंडूने जिंकण्यासाठी 4 रन आपण स्कोर कार्ड वर देखील पाहतोय नियम संपूर्ण प्रेक्षकांना लागू असतील याची नोंद देखील आपण घ्यायची आहे सर्व खेळाडूंना आणि सर्व टीमला देखील लागू असतील प्रेक्षकांना विनंती असेल की आपण सीमारेषेच्या बाहेर जरूर बसायचं आहे तर विनंती असेल की 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 रन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी 4 रन पूर्ण करायचे आहेत या संघाला
सुरेख गोलंदाजी या वेळेस आपण पाहू शकाल. समीकरण येऊन ठेपलंय. एक चेंडू चार धावा, चार धावा एक चेंडू. एकीकडे दहिसर तर एकीकडे त्रिमूर्ती ट्रॉम्बे. या दोन संघा दरम्यान हे युद्ध आपण पाहतोय. तर एकदा जोरदार डाव झाला पाहिजे या सामन्यासाठी. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल चार रन. कोण बनणार हिरो? गोलंदाज की फलंदाज? दहिसर की ट्रॉम्बे? ट्रॉम्बे की दहिसर? इथे मात्र सर चांगला फटका. यावेळेस मात्र टायमिंग बेमिसाल. पंचांचा इशारा यावेळेस आपण पाहू शकाल. या सामन्याचा हिरो जातोय ज्या खेळाडूने तब्बल अफलातून केस साकारला.